पण हे फटाके पहिल्यांदा कोण फोडणार याची उत्सुकता होती. आणि हे फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे ती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी. आणि हेच छगन भुजबळ आता शरद पवारांच्या थेट अंगावर जाऊ लागलेले आहेत. छगन भुजबळ यांच्यासारखा एक खिलाडी पहिल्या टप्प्यात गारद करायचा असंही पवारांचं धोरण आहे. आणि एक छगन भुजबळांबद्दल त्यांच्या डोक्यात एक आडी पण आहे मनामध्ये, तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात अतिशय उर्मट उद्धट आणि तिखट भाषा वापरली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ते टी बाळू अशा नाव. आणि हेच छगन भुजबळ आता शरद पवारांना देखील बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्रास देणार की काय याची चुणूक गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसून आलेली आहे. त्यानेपासून शरद पवार मला वाचू शकले असते असं त्यांना वाटत होतं, मात्र तरी शरद पवारांनी प्रयत्न केले नाहीत असा एक नेहमीच संशय छगन भुजबळांच्या मनात राहिला. नमस्कार, लेट्स अप विषय सोपा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर त्याचे धमाके वेगवेगळ्या मतदारसंघात ऐकू येऊ लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, अनेक आमदार फुटले, शरद पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. आणि या जी सगळी घडामोड सगळ्या झालेल्या आहेत याच्यावरती अजित पवार, शरद पवार ह्या सर्वांचे स्टेटमेंट तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेले असतील. आणि वयाच्या 83व्या वर्षी देखील शरद पवार रिंगणात उतरलेले आहेत. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवारांचं जे त्यांचं जे भाषण सुरुवातीला झालं गड स्थापनेचं म्हणूया आपण, की जी बैठक आमदारांची झाली, कार्यकर्त्यांची झाली, त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला किंवा आपण शरद पवारांची साथ का सोडली आणि आपण आपल्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपसोबत का नेला याची सगळी कारणमीमांसा केली. आणि त्या भाषणाचं एक मतितार्थ असा आहे की अजित शरद पवार यांनी वेळोवेळी माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूकच केली हे त्यांनी एक अनुलेखानं म्हणा किंवा त्यांना पडद्याआडण्याचा जो अन्वयार्थ होता तोच त्यांना सांगायचा होता आणि तो त्यांनी सांगितला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फटाके फुटणं अपेक्षितच होतं, पण हे फटाके पहिल्यांदा कोण फोडणार याची उत्सुकता होती. आणि हे फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे ती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 9 मंत्री झालेले आहेत, अजित पवार हे पुतणे आहेत, दिलीप वळसे पाटील हे अतिशय पवारांच्या जवळचे मानले जात होते, हसन मुश्रीफ आहे ते देखील पवारांमुळे मंत्री झालेले आहेत, किंवा त्यांच्यासोबत धनंजय मुंडे ते अजित पवार आणि शरद पवार यांच्याही जवळचे मानलेले जात होते. आणि या हे जे छगन भुजबळ वगळता इतर जे सगळे नेते आहेत हे नेते यांचा उदय किंवा यांचं राजकारणातलं एक शिखर हे केवळ शरद पवार यांच्यामुळेच गाठलं गेलेलं आहे. आणि छगन भुजबळ यांची थोडीशी स्टोरी वेगळी आहे. छगन भुजबळ शिवसेनेमध्ये होते, मुंबईचे महापौर 2 राहिलेले होते, राष्ट्रवादीत येण्यापूर्वीच ते आमदार झालेले होते, शिवसेनेचा फायर ब्रँड चेहरा म्हणून ते राज्यामध्ये परिचित होते. आणि हेच छगन भुजबळ आता शरद पवारांच्या थेट अंगावर जाऊ लागलेले आहेत. आणि छगन भुजबळांचा हाच आक्रमक जो स्वभाव आहे तो त्यांना इथपर्यंत घेऊन आलेला आहे, स्वतःची एक ताकद ठेवून आलेला आहे. शरद पवारांनी या 9 नेत्यांना किंवा ही जी फूट आहे या फुटीला आव्हान देण्यासाठी ज्या मतदारसंघाची निवड केलेली होती येवला म्हणजे छगन भुजबळ यांच्याच मतदारसंघाची, त्यामुळं अजित पवार असोत किंवा दिलीप वळसे पाटील असोत, प्रफुल्ल पाटील असेल, हे कोणीही थेट शरद पवारांवरती वार करणार नाहीत, थेट शरद पवारांवरती शाब्दिक हल्ले चढवणार नाहीत, याला अपवाद राहणार तो फक्त छगन भुजबळांचा. आणि त्याची चुरूक त्यांनी गेल्या 2 दिवसापासून दाखवलेली आहे. जेव्हा शरद पवार हे येवलत सभेसाठी येणार होते तेव्हा त्यांनी त्याची एक पार्श्वभूमी तयार केलेली होती की येवला का महत्त्वाचं आहे, येवल्यातनंच कशी काँग्रेसला उभारी मिळालेली होती, येवलाच कसं आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासात महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे हे जरी शरद पवारनं सांगितलं असलं तरी छगन भुजबळ यांच्यासारखा एक खिलाडी पहिल्या टप्प्यात गारद करायचा असंही पवारांचं धोरण आहे. आणि एक छगन भुजबळांबद्दल त्यांच्या डोक्यात एक आडी पण आहे, मनामध्ये एक आडी पण आहे. आणि ती आडी अशी आहे की जेव्हा एक 10 दिवसांपूर्वी जो अजित पवारांचा शपथविधी पार पडला त्यापूर्वी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सगळी सुरू झालेली होती आणि याची कुणकुण छगन भुजबळांना लागली. आणि छगन भुजबळांनी तातडीने साहेबांना किंवा पवार शरद पवारांना फोन केला की त्या बैठकीमध्ये काय सुरू आहे हे मी पाहून येतो
आणि तुम्हाला कळवतो. आणि प्रत्यक्ष त्यांनी कळवलं वगैरे काहीच नाही, तर थेट त्यांनी अजित पवारसोबत थेट शपथविधीच घेतला. आणि मला वाटतं ही जी बाब आहे ही पवारांना फार लागलेली आहे, त्यामुळेच पहिल्या टप्प्यातच त्यांनी येवला हा मतदारसंघ निवडला. खरं तर त्यांनी आधी असं जाहीर केलेलं होतं की मी पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरीपासून सुरुवात करेन, दिलीप वळसे पाटील हे जे त्यांचे मानसपुत्र मानलेले जात होते त्यांच्या विरोधात मी प्रचार करेन सुरुवातीलाच, पण तसं न घडता त्यांनी येवल्याची निवड केली. आणि जोरदार पावसामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बॅटिंग केली. आणि येवलेकरांची येवल्यातल्या मतदारसंघातील जनतेची मी माफी मागतो की मी तुम्हाला चुकीचा उमेदवार दिला. आणि साहजिकच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी तेवढंच तिखट उत्तर दिलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं होतं येवला हा मतदारसंघ काही मला शरद पवारांनी दिलेला नाही आहे, मी या मतदारसंघाची आणि निवड केलेली होती. जुन्नर हा जो माळी समाज बहुल असा एक मतदारसंघ होता तो मतदारसंघ मी निवडता आवर्जून येवला मतदारसंघाची निवड केली. तिथल्या जनतेने तशी मागणी केलेली होती. आणि म्हणजे छगन भुजबळ या नेत्यावर शरद पवारांचे येवला मतदारसंघ निवडण्यासाठीचे कोणतेही उपकरण नाहीत असंच त्यांनी छुपेपणानं पण थेटपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडलेली होती तेव्हा देखील त्यांनी तेव्हाचे त्यांचे वंदनीय असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असंच अंगावर घेतलेलं होतं. म्हणजे जेव्हा December 1991 शिवसेना पहिल्यांदा फुटली, भुजबळ यांच्यासोबत 12-13 आमदार बाहेर पडले आणि त्यांना काही दिवस थोडंसं गुप्त राहावं लागलं आणि नंतर ते प्रगट झाले. आणि तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या विरोधात एक एल्गार पुकारलेला होता. 1995 जेव्हा भुजबळ काँग्रेसकडनं विधान परिषदेत आले, शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केलं आणि तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात अतिशय उर्मट उद्धट आणि तिखट भाषा वापरली होती. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ते टी बाळू अशा नावानं करत होते. म्हणजे ज्यांच्यामुळं एक भाजीवाला थेट मुंबईचा महापौर आमदार शिवसेनेतला क्रमांक 2 नेता झालेला होता त्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना टी बाळू म्हणण्यापर्यंत मजल मारलेली होती. एवढेच थांबलं नाही, जेव्हा 1999 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचं जेव्हा आघाडीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा पहिल्या सरकारमध्ये छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले आणि ते गृहमंत्री देखील बनले. आणि आपल्या जे एक मार्गदर्शक होते आपले मेंटर होते अशा बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा इशारा देईपर्यंत छगन भुजबळांची मजल गेलेली होती. आणि हे छगन भुजबळ आता शरद पवारांना देखील बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्रास देणार की काय याची चुणूक गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसून आलेली आहे. शरद पवारांचे नातू आणि कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी हे जे 9 राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे 9 मंत्री आहेत त्या मंत्र्यांना एक काही प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला एवढी पदं दिली, आमदार केलं, उपमुख्यमंत्री दिलं, पद दिलं, मंत्रीपद दिलं, उद्धव ठाकरे सरकारमध्ये पहिल्याच शपथविधीमध्ये राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळांचं नाव गेलं, तुम्हाला साहेबांनी काय कमी केलं असा प्रश्न रोहित पवार उचलत विचारत आहेत. आणि त्याला छगन भुजबळ तितकंच आक्रमक उत्तर देत आहेत की रोहित पवारांना आमचा इतिहास माहीत नाही, रोहित पवारांचा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून आम्ही पक्षाचं पक्षवाढीचं काम करतो आहे, त्यामुळे रोहित पवारांनी मला सल्ला देऊ नये असं ते रोहित पवारांना सुनावत आहे. आणि जर असं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या जर छगन भुजबळवर जर टीका करू लागले तर छगन भुजबळ त्यांना देखील नक्कीच उत्तर देतील, कारण छगन भुजबळचा तो स्थायी भाव आहे आक्रमकपणा. आणि मला म्हणूनच मला विशेष वाटतं की छगन भुजबळ हे लवकरच आता आपण असं म्हणूया अजित पवार गटाचे संजय राऊत बनण्याची सर्वाधिक मला शक्यता वाटू लागलेली आहे. म्हणजे संजय राऊत ज्या पद्धतीने आपल्या विरोधकांना रोज सकाळी प्रश्न विचारून किंवा टीका करून रोजचा एक गुड मॉर्निंग आपल्या सर्वांना करतात त्याच पद्धतीचं एक गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे छगन भुजबळ सुरू करतील असं मला जाणू लागलेलं आहे. छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांमधले संबंध जर आपण पाहिले ते नेहमीच जरा थोडेसे कधी एकदम जवळचे कधी तणावाचे कधी दूरचे कधी लांबचे असे राहिलेले होते. तिलगी प्रकरणामध्ये छगन भुजबळांचा राजीनामा घेतला तेव्हा देखील छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेले होते. छगन भुजबळ यांनी स्वतःचा एक OBC गट एक OBC चेहरा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आपल्या देशपातळीवरती देखील नेतृत्व तयार करण्याचा त्यांनी चंग बांधलेला होता. त्यासाठी दिल्लीत मेळावा घ्या, पाटणामध्ये मेळावा घ्या असे त्यांनी अनेक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असताना केलेले होते.
आणि तेव्हाची चर्चा सुरू होती की मला वाटतं हा 2007-08 हे असावं की तेव्हाची चर्चा होती की छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार आहेत. तेव्हा अनेकांनी शरद पवारांचा प्रश्न विचारला की छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आहेत अशी यावर अशी चर्चा आहे तर त्यावर तुमचं मत काय आहे. तर तेव्हा पवारसाहेबांचं किंवा शरद पवारांचं उत्तर असं होतं की ज्यांना सोडून जायचं आहे त्यांनी खुशाल सोडून जावं, मी माझा समर्थ आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांचे एक ओबीसी नेता देशभरातला प्रतिमा असलेला ओबीसी नेता होण्याचे प्रयत्न थंडावले. नंतर त्यांच्यावर 2014 ईडीचे आरोपपत्र दाखल झालं, त्यांना तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात जाण्यापासून शरद पवार मला वाचू शकले असते असं त्यांना वाटत होतं, मात्र तरी शरद पवारांनी प्रयत्न केले नाहीत असा एक नेहमीच संशय छगन भुजबळांच्या मनात राहिला. भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्या कुटुंबियांची नियमितपणे भेट घेण्याचं काम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केलं, तरी मला वाटतं छगन भुजबळांच्या मनामध्ये कुठेतरी ती आडी होती की शरद पवारांनी आपल्याला या तुरुंगात जाण्यापासून रोखलं नाही. आणि ती आडी कधी ना कधी ती परावर्तित होत होती. तरीही 2001 जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा शरद पवारांनीच त्यांचा पहिला सत्कार पुण्यामध्ये घेतला. आणि तुम्हाला आठवत असेल की त्या सत्कार करताना तत्कालीन पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं छगन भुजबळांच्या डोक्यावरती पुणेरी पगडी अशी ब्राह्मण पेशवे पद्धतीची पगडी ठेवलेली होती आणि अशी पगडी आपल्या लोकांना देत जाऊ नका असा सल्ला पवारांनी देत त्याऐवजी फुले पगडी आपल्या समारंभात वापरा आणि तो पगडीचा वाद देखील असा गाजलेला होता. तर हे शरद पवार आणि छगन भुजबळ असे आता आमनेसामने झाले आलेले आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल की जे जुने राजकारणी आहेत त्यांना देखील आठवत असेल जेव्हा शरद पवार हे 1988-90 असे मुख्यमंत्री होते तेव्हा एक भूखंड गैरवर फार मोठ्या प्रमाणात गाजलेला होता. आणि भूखंडाचं श्रीखंड कुणी खाल्लं असा सवाल विचारण्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवरती होते. म्हणजे 1998-90 छगन भुजबळ शरद पवारांच्या विरोधात ताकदीनं लढलेले होते आणि तीच ताकद आता छगन भुजबळांची पुन्हा दिसू लागलेली आहे. राजकारणातलं पाणी आपण म्हणतो सतत वाहत राहत असतं, संबंध नातेसंबंध राजकीय हितसंबंध बदलत असतात, बिघडत असतात, घडत असतात. आता हे संबंध छगन भुजबळ आणि शरद पवार यांचे पूर्णपणे बिघडलेले आहेत. त्यामुळे भूखंडाचा श्रीखंड हा वाक्प्रचारचे जनक कोण होते तर ते छगन भुजबळ होते. बाळासाहेब ठाकरेंना टी वाळू म्हणणारे कोण होते तर छगन भुजबळ होते. शरद पवारांनी विस्फोरण होऊ लागलेलं आहे असं म्हणणारे कोण आहेत तर छगन भुजबळ आहेत. रोहित पवारांनी फालतू सल्ले देऊ नयेत असं म्हणणारे कोण आहेत तर छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळांचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे त्यामुळे आगामी काळात ते शरद पवारांना काही उपमा काही उपाधी काय देतात का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण काळ कसा बदलतो आणि हितसंबंध कसे बदलतात आणि राजकारणामध्ये तेच कसे महत्त्वाचे ठरतात हे आपल्याला सगळ्या या छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार या आणि किंवा छगन भुजबळ बरोबर शरद पवार अशा वादातनं किंवा त्या संबंधानं दिसून येतं. आणि हे छगन भुजबळ लवकरच आता अजित पवारांच्या संरक्षणासाठी एक वेळेस अजित पवार शरद पवारांवर टीका करणार नाहीत पण छगन भुजबळ शरद पवारांना सोडणार नाहीत असंच या ठिकाणी दिसते. पाहूया पुढे काय काय घडते. अशा चांगल्या विषयासाठी आणि विशेषांसाठी जरूर पाहत राहा लेट्स अप मराठी.